नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 15 जून सकाळचे 7 झाले. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. करोनाचा परिणाम थेट जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर झाला असून स्वउत्पन्नाच्या मूळ 37 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला तब्बल 96 कोटींची कात्री लागली आहे. त्यामुळे पुनर्नियोजन करून आता ही तरतूद 27 कोटी 88 लाखांवर आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या पुनर्नियोजनास मान्यता देण्यात आली. करोनामुळे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला फटका बसणार हा अंदाज गत आठवड्यात सारोमतने वर्तविला होता. तो सोमवारी खरा ठरला आहे. जिल्हा परिषद मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा सध्या जिल्ह्याभर मोकळ्या पडून आहेत, तर काही ठिकाणी त्या जागांवर अतिक्रमण झालेले आहे. शासनाकडे BOT अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवर या जागांचा विकास करण्यासाठी परवानगी मागितल्यास ती वेळखाऊ प्रक्रिया होते. यामुळे जिल्हा परिषद पातळीवर यावर मार्ग काढण्यासाठी पुढील मंगळवारी सदस्यांची ZP स्वतंत्र बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी BOT वरील जागांचा विकासाच्या विषयावर मार्ग काढण्यात येणार आहे. अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांच्याकडे सोमवारी सुपूर्त केले. अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पाडून त्याचे खासगीकरण करण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोप पिचड यांनी पत्रकार परिषदेत केला. ज्यांच्यात धमक असेल त्या वीरांनी समोर यावे व कारखाना समर्थपणे चालून दाखवावा असे आवाहनही पिचड यांनी विरोधकांना दिले आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यापासून काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सर्व विद्यार्थी शिक्षणाशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचे संचालक दिनकर टेनकर यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग गेल्या 10 ते 12 दिवसापासून आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. काल जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 483 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 3993 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यात काल 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2,44,360 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83% इतके आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.